शेती न्यूज वसा जनसेवेचा। सामान्य जनता ही डॉक्टरांना देवदूताच्या रूपात बघत असते। अनेक डॉक्टर खूपच चांगली कामगिरी करून रुग्णांना बरे करून त्यांना नवीन जीवन देत असतात, मात्र काही डॉक्टर याला अपवाद आहेत। ते डॉक्टर आहेत बुलढाणा सामान्य रुग्णालयातील। हे डॉक्टर पगार शासनाचा घेतात, मात्र मोठ्या प्रमाणात खासगी वैद्यकीय सेवा देऊन बक्कळ पैसाही कमवतात। या डॉक्टरांचा हा गोरखधंदा कसा चालतो या संदर्भात आता सिटी न्यूज सविस्तर माहिती जनतेसमोर ठेवणार आहे। सर्वसामान्य जनतेला चांगली आरोग्य सेवा मिळावी, समाजाचं स्वास्थ्य चांगलं राहावं यासाठी शासनाच्या वतीनं सामान्य रुग्णालय चालवली जातात। यामध्ये ग्रामीण रुग्णालयापासून ते सामान्य रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते शासकीय मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल पर्यंत स्थापित करण्यात आलेले आहेत। या ठिकाणी डॉक्टर, नर्सेस तसेच विभिन्न प्रकारचा स्टाफ काम करीत असतो। सामान्य रुग्णालयात जे डॉक्टर पगारी काम करतात त्यांना पैसे घेऊन खासगी वैद्यकीय सेवा देण्याचा कोणताही अधिकार नाही। सरकारच्या वतीनं डॉक्टरांना बक्कळ पगार दिला जातो, मात्र जास्त पैशांच्या अमिषानं काही डॉक्टर आपले प्राथमिक कर्तव्य विसरून पैशांच्या मागे धावतात। आज बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालय असो की महिला रुग्णालय असो, या ठिकाणचे अनेक डॉक्टरांनी आपले स्वतःचे मोठमोठे हॉस्पिटल थाटलेले आहेत। हे डॉक्टर एकीकडे शासनाचा पगार घेतात, दुसरीकडे आपल्या हॉस्पिटलमध्येही रुग्णांवर इलाज करतात। या संदर्भात यापूर्वीही जिल्हा रुग्णालय काही डॉक्टरांवर कारवाई देखील झाली होती, मात्र परिस्थिती जैसे थेच राहिली। विशेष म्हणजे या जिल्हा रुग्णालयातील काही डॉक्टर तर थेट रुग्णच पळवण्याचं काम करतात। जिल्हा रुग्णालयात इलाज करण्यासाठी आलेल्या रुग्णाला गळ घातली जाते की त्यांना डॉक्टरचा खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार केला पाहिजे, कारण या सरकारी रुग्णालयात कोणताही सुविधा नाहीत असे त्या रुग्णाला सांगितले जाते। हा प्रकार अत्यंत निषेधार्ह आहे, परंतु गेल्या अनेक वर्षांपासून हे प्रकार सुरू आहेत। रुग्ण कल्याण समिती असो की जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी सर्वांनाच याची माहिती आहे, कोणीही यापासून अनभिज्ञ नाही, मात्र कारवाईच होत नसल्यानं सरकारी रुग्णालयातील काही डॉक्टर आता एवढे निर्ढावलेले आहेत की ते कुठलाही अभिनिवेश किंवा भीती न बाळगता खासगी प्रॅक्टिस जोरदार करत आहेत। या प्रकारामुळे जिल्हा रुग्णालयात आलेल्या गरजू आणि गरीब रुग्णांना तेथील डॉक्टरांच्या खासगी हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घ्यावे लागतात। ड्युटीच्या वेळी बरेच डॉक्टर हे गायब असल्याच्या अनेक तक्रारी स्थानिक नगरसेवक आणि लोकप्रतिनिधींकडे येत असतात। वर्षानुवर्षांपासून हा खेळ चालू आहे, परंतु कारवाईच्या नावानं मात्र शंका असतो। या सर्व प्रकाराच्या विरोधात भारत आता शांत बसणार नाही। सर्वसामान्य नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाल्याच पाहिजेत यासाठी आम्ही येत्या काळात प्रयत्न करणार आहोत। शिवाय कोणत्या डॉक्टरचे कोणते हॉस्पिटल आहे, कोणते डॉक्टर सरकारी रुग्णालयात आणि स्वतःच्या खासगी हॉस्पिटलमध्ये केव्हा असतात याची संपूर्ण माहिती आगामी काळात प्रसिद्ध केली जाईल। तसेच कुचराई करणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी प्रशासनाला बाध्य केले जाईल। शहरातील बऱ्याच डॉक्टरांपैकी डॉक्टर प्रशांत पाटील यांच्याकडे स्त्री रुग्णालयात क्लास 2 पोस्ट असून त्यांचा खासगी रुग्णालय आहे हे नियमानुसार आहे का, नसल्यास वरिष्ठांकडून अद्यापर्यंत कारवाई का नाही? डॉक्टर भागवत भुसारी हेही जिल्हा सामान्य रुग्णालयात अति जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून कार्यरत आहेत, तेही स्वतःचं खासगी रुग्णालय चालवतात, हे नियमात बसते का? सिटी न्यूज बुलढाणा।